युवराज? दीप, तुम्ही? हो आम्ही. पण तुम्ही तर झोपला होतात ना? झोपलो होतो पण जाग आली, हवं तर झोप मोड झाली म्हणा आमची. येसुआ कशाला उठायचं, चला आराम करा चला. युवराज काय शोधत होता तुम्ही? ते आमचं आम्ही बघू, तुम्ही चला. सांगा तर. एक खलिता येणार होता महत्वाचा, पण आम्ही शोधू, तुम्ही या. कोणाचा खलिता? शिवस्वरूप बाबांचा. युवराज कोण आहेत हे शिवस्वरूप बाबा? त्यांचे खलिते येतात, ते जीवापाड जपले जातात. एक वेळ आबासाहेबांच्या खलित्याकडे दुर्लक्ष केलं जातं, पण त्यांच्या खलित्यासाठी तुमच्या जीवाची तडफड होते. चातकासारखी वाट बघितली जाते. बघितली जाते ना? हो, त्यांच्या सांगण्यावरून अश्वदळाची उभारणी केली जाते. बघता बघता 3-4 हजारांचं घोडदळ उभं होत. युवराज आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं, कोण आहेत हे शिवस्वरूप बाबा? कवीजी, आता तुम्हाला मी जे विचारणार आहे ते आणि त्यावर तुम्ही जे उत्तर देणार आहात त्या दोहोंची नोंद सरकारी दप्तरात केली जाईल, आणि त्यात जर तुम्ही दोषी आढळलात तर त्याची तुम्हाला शिक्षाही होऊ शकते. तेव्हा नीट विचार करा आणि उत्तर द्या. जी पंतजी. तुम्ही सतत युवराजांसोबत असता. जी. मग त्यांच्या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला कल्पना असणारच. जी थोडी बहुत. एकूण घोडी किती, त्यांचं संख्याबळ किती? 2,500 घोडे है और 3 दिनों में 500 घोडे आने वाले है. एकूण 4,000 अश्वदलाचं अंतिम ध्येय है. छान. पण हे अश्वदळ उभारताना खर्चही खूप येत असणार, म्हणजे त्यांचं खाणं पिणं, रती, त्यांची निगा राखणं, शिवाय प्रत्येकावर जीन आलं, नाल आली, ना लावणारे नालबंद आले, लगाम आले. आले ना? जी. हा एवढा खर्च युवराज कुठून करतात? माहित नाही. कोण पुरवतो त्यांना धन? नाही पता. तुम्ही सतत युवराजांसोबत असता, त्यांचे जीवश्च कंठश्च मित्र, तेव्हा तुम्हाला माहित नाही की माहित असून सांगायचं नाही? मग आली की सौगंध. सचमुच में मुझे नाही पता. ठीक आहे. हे एवढे घोडे कुठून आणले आणि कोणी आणले? व्यापारी घेऊन आले. विजापूर, सारंगखेडा, चाकण येथली घोडी आहेत. बारक कोणी केली? खुद्द युवराजाने. घोड्याची लक्षणं कशी असावीत याबद्दल त्यांनी स्वतःच्या बुधभूषण या ग्रंथात लिहून ठेवलंय. त्यात शिवस्वरूप बाबांचं नाव लिहिलंय. जी. कोण आहे हा शिवस्वरूप बाबा? दिलेर खान तर नाही ना? का त्या दिलेर खाना शिवस्वरूप बाबाचं नाव देऊन त्याच्याच संगनमतानं चाललंय हे सगळं? देखिए, आपकी कोई गलतफहमी हो रही है. कोण आहे हा शिवस्वरूप बाबा? माहित नाही. माहित नाही की सांगायचं नाही की युवराजांचा तसा आदेश आहे की तंबीज दिली त्यांनी तशी. कोण आहे हा शिवस्वरूप बाबा? शिवस्वरूप बाबा आमचे आदर्श आहे. कुठे भेटतात तुम्हाला? इथेच. कधी भेटतात? नेहमी. म्हणजे त्यांना भेटायची इच्छा व्यक्त केली की ते भेटतात. खर तर नेहमी आमच्या सोबतच असतात. आम्हाला तर नाही दिसले कधी. तुम्ही भेटायची इच्छा व्यक्त केली तर तुम्हालाही भेटतील. मग आम्हाला भेटायचंय त्यांना. जरूर. तुमची इच्छा पूर्ण करू आम्ही. आम्हाला आत्ता भेटायचं. एवढ्या सहजासहजी भेटतील असंही समजू नका. त्यापेक्षा तुम्ही आम्हाला भेटा. याचा अर्थ तुम्ही टाळाटाळ करताय. आमच्यापासून काहीतरी लपवताय. सांगा ना युवराज, कोण आहे ते शिवस्वरूप बाबा?
असं समजा की ते अमृताची पताका आहे. अमृत पताका आनंदाचा कंद आहे. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा श्लोक असतो. जीवनाला आधार देणार चैतन्य असणार. प्रत्येक शब्द श्लोक ते आमच्या दृष्टीला वर्तमानाचं आकलन आणि भविष्याची स्वप्न देतात. जीवनाच्या अंधाराला चिरून पुढे जाण्याची उर्मी देतात. ते आम्हाला संदेश देतात. समाज व्यवस्था बदलवण्याचा, मानवतेची भाकरी सर्वांना खाऊ घालण्याचा. आताही बघा ना, त्यांनी आम्हाला अश्वदळ उभं करायला सांगितलं. आम्ही केलं. बघता बघता एक ऊर्जा स्रोत उभा राहिला. असं काहीतरी अचाट काम करवून घेतात बाबा आमच्याकडून. ही सगळी प्रेरणा त्यांची. त्यांच्याशिवाय आम्ही कोणीच नाही. पण युवराज, तुमचे आदर्श, तुमची अमृत पताका, तुमचा ऊर्जा स्रोत आपले आबासाहेब पाहिजे. हे असले बाबा नाही. आलो सांग. राज, तुम्ही आहे कुठं? अरे असा वाघ माग लागल्यागत का आलायस? अहो ते वाघ परवडला, पण हे नग आता बोलतोस? राज, रायगडावरनं चौकशी आली. चौकशी रायगडावरनं? कोण आलंय चौकशीला? रायगडाचं किल्लेदार आणि स्वराज्याचं प्रतिनिधी रावजी सोमनाथ. रावजी सोमनाथ? एवढा मोठा मातबर माणूस चौकशी कसली आहे? पर ते अश्वदल. अश्वदलाची चौकशी म्हणजे आमच्या दादासाहेबांची चौकशी होणार? होणार की आता रितसर समजवणार. मग जशी करणी तशी भरणी असं म्हटल्यालाच आहे. नाही म्हटलं तरी दाजी साहेबांचा घोडा लई फुरफुरत होता. आता त्याला लगाम घालायला रावजी सोमनाथ आले. काही ना काहीतरी दादासाहेबांच्या मागे लागलंच आहे. अहो म्हणून म्हटलं होतं आम्ही दाजी साहेबांनी, लई मनमानी करू नका सा. ऐकलं का आमचं? मग आता या असं हसवतोय बघा. ऐकलं का? आम्ही काय म्हणतो की तुम्ही जाऊन बघा ना काय ते. आणि थांबवता आलं तर थांबवा. कोण? आम्ही? युवराज आणि रायगड यांच्यामध्ये आम्ही पडणार नाही बर का? नाही ती बिलमत आमच्या अंगावर यायची. आणि आम्ही काय म्हणतो? आता जे व्हायचं ते रीतीप्रमाणे होऊन दे की. म्हणजे त्यांनी चौकशी करावी, युवराज आणि रितसर सामोरं जावं. आपण असं अंग झटकणं बरं नाही. अहो अशा वेळी मदतीला आपणच धावून जायला नको का? असं म्हणताय? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर जातो. कसं आहे अशा वक्ताला नातच नात्याच्या काम येत. हे मैपा चल तयारी कर. कसं आहे जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. राजे, रावजी सोमनाथ यांनी पिलाजीराव शिर्के यांच्यावर चौकशी बसवली. त्यासनी तातडीने चौकशी समोर रुजू राहायचा हुकूम आहे. म्हटलास आमच्या आबांची चौकशी? जी. बघितलं हे तुमच्या दादासाहेबांच्या मुळे. आमच्या आबासाहेबांची चौकशी करायची हिंमत आजवर कुणाची झाली नाही, आज झाली. अश्वदळाच्या खुराने उडालेली धूळ आमच्या बी अंगावर आलीच. खलिता, शिवस्वरूप बाबांचा खलिता. शिष्योत्तमास अनेक शुभाशीर्वाद.
आम्ही इच्छा प्रकट करतो आणि आपण ती पूर्णत्वास घेऊन जाता याचं कौतुक करावं तेवढं कमी. आम्ही अश्वदळ उभे करा म्हणालो आणि बघता बघता आपण अश्वदळ उभं केलं. आता टापना कुणाची जीनदीन होणे नाही. परिसरात टापांचा बुलंद आवाज निनादतो तो शिवशंभूच्या डमरूचाच प्रतिध्वनी आहे असं वाटत. आता गुप्त उघड शत्रूचं भय राहणार नाही. तसेच छत्रपतींनी आपली कान उघडणी केली असा खलिता आपणास पोहोच झाला. त्याकडे दुर्लक्ष करावे आणि ठरलेले आपले साध्य करावे. याचीच तर वाट पाहत होतो. युवराज, छत्रपतींच्या कान उघडणीकडे दुर्लक्ष करा असं म्हणणाऱ्या त्या बाबांच्या खलित्याची आपण वाट बघत होता. युवराजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. मग समज काय आहे तो तरी सांगावा आम्हाला. बाबांच्या आशीर्वादाने एवढं अश्वदळ उभं राहिलं ना. अश्वदळ उभं केलं म्हणून त्या बाबाचा एवढा सन्मान. अहो मग ज्यांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं, चतुरंग सेना उभी केली, त्या छत्रपतींसाठी ही अशी भाषा वापरावी हे योग्य आहे युवराज? हो युवराज. शिवस्वरूप बाबांना तो अधिकार आहे. मतलब ते छत्रपतींना असं बोलू शकतात? असं बोलू शकतात? हो. पण आम्ही ऐकून घेणार नाही. आम्ही गप्पही बसणार नाही. युवराज, मागे बंद दाराआड तुमची अशीच चर्चा झाली. केवढी उलघाल झाली तुमची. त्या चर्चेत काय झालं हे तुम्ही आजता गायत आम्हाला सांगितलेलं नाही. आम्हीही विचारलं नाही. पण आता आम्ही गप्प बसणार नाही. यदि तुम्ही समजतात तसं काहीही नाहीये. मग खरं काय आहे ते तरी सांगावा. म्हणजे तुम्ही आमची चौकशी करत आहात? तसं समजा, आम्ही तुमची चौकशी करत आहोत. पिलाजीराव, शृंगारपुरात अश्वदळ निर्मिती केली जात आहे याची कल्पना आहे तुम्हास? हो, अर्थात एवढं मोठं कार्य शृंगारपुरात होतंय त्याची कल्पना आम्हाला नाही, असं कसं होईल? तुम्ही तुमची माळरानावरची जमीनही त्यांना वापरायला दिलीत. हो, घोड्यांची रपेट, त्यांची निगा राखण्यासाठी त्यांना मोकळी जागा हवी होती. कोणाला? युवराजांना. अश्वदळाचं काम हे युवराजांच्या देखरेखीखाली चालू आहे. आता आम्ही फक्त त्यांना जे हवंय ते पुरवतो. कोणाच्या परवानगीने सुरू आहे हे कार्य? परवानगी म्हणजे? मला काही कळलं नाही. तुम्हाला कोणाचा आदेश आहे त्यांच्या या कार्यास हातभार लावा? महाराजांचा, महाराणींचा किंवा रायगडावरून तसा एखादा खलिता? नाही, म्हणजे तसा काही खलिता वगैरे नाही आलेला. म्हणजे कोणताही आदेश किंवा सूचना नव्हती तरीही तुम्ही त्यांना सहकार्य केलं? आता युवराजच हे कार्य करत असल्यामुळे समजा असणारच असं आम्ही आपलं गृहित धरलं. पिलाजीराव, तुम्ही स्वराज्याचे एक मातब्बर सरदार आहात. तुम्हाला ठाऊक नाही की स्वराज्याच्या प्रत्येक कार्यास एक शिस्त आहे. त्यामागे मंत्रिमंडळाचा एक विचार किंवा लेखी आदेश असतो. म्हणजे आमचं चुकलंच म्हणायचं? मला खरंच असं वाटतं तुमचं चुकलं. चला एक वेळ गृहित धरू की अश्वदळ उभारणीस परवानगी आहे असं तुम्हाला वाटलं. पण मग याच कार्याची सुरुवात कशी झाली, किती प्रगती झाली हे कळवलं रायगडावर? नाही कळवलं. म्हणजे युवराज कळवतील असं आम्हाला वाटलं. म्हणजे त्यांना आदेश आला असेल तर तेच कळवतील पुढं असं आम्ही आपलं मानलं आणि नाही लक्ष दिलं त्याच्याकडे. तुम्हाला जराही शंका नाही आली या अश्वदळ निर्मितीचा एवढा खर्च कुठून होतोय? स्वराज्याच्या खजिन्यातून जर हा खर्च होत असता तर तसा रायगडावरून तुम्हाला एखादा खलिता तरी आला असता काय? आता तुम्ही बोलताय तेव्हा थोडं थोडं स्पष्ट व्हायला लागलं. पण इतकं सारं काही आमच्या खरंच लक्षात आलं नव्हतं रावजी पंत. आता परकज कोणी असत तर त्याच्या पहिल्या घोड्यालाच आम्ही आडवे गेलो असतो. पण इथं दस्तूर खुद्द युवराज, त्यामुळं आमचं खरं दुर्लक्ष झालंच. दुर्लक्ष तर स्वराज्याच्या कार्यात झालं बिलाजीराव.
त्यांच्या अश्वदल निर्मितीच्या कार्यात तर तुम्ही पूर्णपणे लक्ष घातलं होतं. आमच्यापासून गुप्तता केव्हापासून राखली जाऊ लागली ते तरी सांगा आम्हाला. की यापुढे गुप्तताच राखली जाणार आहे. युवराजनी हट्ट करू नका. आम्ही काय म्हणतोय ऐकून तरी घ्या. काय ऐकून घ्यावं आम्ही युवराज? आमच्या नकळत्या वयापासून आम्ही तुमच्या सोबत राहतो आहोत. एकत्र वाढलो, एकत्र बसलो, एकत्र मोठेही झालो. एकच विचार. लोकांना दोन देह दिसले तरी एकच मन, एकच आत्मा. दोन डोळे दिसले तरी अश्रू मात्र एकच ओघळताना दिसला. आमचं चुकतंय की बरोबर आहे युवराज? नाही म्हणजे बोलताना गल्लत तर होत नाही ना काही? गल्लत मुळीच नाही युवराज. खरंच गल्लत नाही. मग आपल्यात हा गुप्ततेचा पडदा केव्हापासून आला युवराज? येसू मनात कुठल्याही शंका आणू नका. आम्ही तुमच्यापासून काहीही लपवणार नाही. लपवून झाल्यानंतर सांगताय आम्हाला काही लपवणार नाही म्हणून? बिलकुल. आम्ही तुम्हाला सगळं सांगणार आहोत. अगदी बंद दाराआड काय घडलं काय नाही तेही सांगणार आहोत. मग कधी? बंद दार उघडून आता काळ लोटलाय. येसू सध्या आम्ही वेगळ्या पेचात आहोत. आणि तुम्हाला सांगितलं नाही याचा अर्थ तुमच्यापासून लपवायचं होतं असा होत नाही. हे बघा युवराज, तुम्हाला ते जेव्हा सांगायचं तेव्हा सांगा. आम्हाला आता फक्त एवढंच सांगा कोण आहेत ते शिवस्वरूप बाबा. नका अनुमान करू दादासाहेब. आम्हाला नका सांग, तुमच्या पत्नींनाही नका सांग, किमान स्वराज्याच्या कुलमुखत्यारांना तरी सांगा. राणू अक्का, तुमचं हे असंच आहे. सगळं मनात ठेवायचं, कोणालाही काही सांगायचं नाही. गैरसमज होतात. हो ना, सगळा रायगड ही गैरसमजातच आहे. आम्हाला परवा नाही त्याची. असं म्हणून कसं चालेल? अशाने गैरसमज वाढतात. त्याचे काय उठसूट गैरसमज होता आणि आमच्या बद्दल तर जास्तच. आम्ही त्याची तमा बाळगत नाही. आबासाहेबांचं मंत्रिमंडळ आहे ते, पारखलेलं निरखलेलं. मग आम्ही तर आबासाहेबांनी जन्म दिलेले आहोत. आम्ही त्यांच्या गैरसमजांना का भीक घालत? तुम्ही हे असे बेपरवाईने वागता आणि मग रायगडावरून चौकशी येते. रायगडावरून चौकशी? हा, आता रायगडावर अनावधानानं कळवायचं राहून गेलं हे आम्ही मान्य करतो. पण म्हणून लगेच स्वराज्याच्या कामात दुर्लक्ष झालं असं म्हणू नका राहुजी पंत. का म्हणू नको? महाराज नाहीत, महाराणी नाही, मंत्रिमंडळातलाही कोणी नाही. कोण तो कुठला शिवस्वरूप बाबा? तो अश्वदल निर्मितीचे आदेश देतो आणि सरळ सरळ छोटे खाली फौज तयार होते तरी तुम्हाला रायगडावर कळवावं असं वाटत नाही. याचा अर्थ काय होतो पिलाजीराव? प्रत्यक्ष युवराजांनी हे कार्य सुरू केलं. ते राजकारणात तरबेज आहेत. प्रत्येक व्यवस्थेची त्यांना खडा न खडा माहिती. हा, आता ते आमच्या पेक्षा वयानं लहान आहेत, आमचे जावई आहेत, तरी मानानं मोठे आहेत. त्यांचा आम्ही आदर करतो, त्यांच्यावर विश्वास आहे. पण त्यामुळे रायगडावर असा काही गैरसमज होईल याचा आम्हाला काही अंदाज नाही. गैरसमज? हा नुसता गैरसमज नाहीये पिलाजीराव, ही बगावत सुद्धा मानली जाऊ शकते. इथे चौकशी सुरू आहे, नुसता खलिता मागवलेला नाही. तुम्ही म्हणताय त्याच्यातलं गांभीर्य येतंय आमच्या लक्षात. मग आता मला सांगा की या प्रकरणी तुम्हाला अटक का करू नये? अटक? आम्हाला का? आम्ही काय केलं? तुम्हीच तर घडवून आणताय सगळं. स्वराज्याचे मातब्बर सरदार तुम्ही. कोकण प्रांतातल्या स्वराज्य रक्षणाची जबाबदारी होती तुमच्यावर. परदेशी फिरंगी आणि यवन आक्रमक, त्यांनी समुद्र मार्गे येऊन घात करू नये म्हणून कार्य करणारे तुम्ही स्वराज्याच्या हिताचा जराही विचार केला नाही. प्रत्येक ठिकाणी दुर्लक्ष आणि नको तेवढा सहकार्य, हाच तुमचा अपराध आहे. आणि तुमच्या ह्या अपराधासाठी आम्ही तुम्हाला अटक करण्याचे आदेश देत आहोत. अटक करा रे. थांबा.